तरुणांनी राजकारणात यायला हवं असं आपण नेहमी म्हणतो यामागचं कारण असतं तरुणांमधील ऊर्जा त्यांची काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती क्षमता आणि गती नागापूर गावचे सरपंच गणेश यादव हे देखील असच एक नाव आहे घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची उच्च शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश घेतला मात्र राहण्याची खाण्याची सोय होईल एवढंही आर्थिक पाठबळ कुटुंबाकडून मिळणं शक्य नव्हतं अशा हालाखीच्या परिस्थितीत गणेश यादव यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडून नोकरीचा शोध घेतला बारदाणा व्यवसायात काही काळ काम केल्यानंतर त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायात उतरण्याचं ठरवलं जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गणेश यादव आज एक यशस्वी व्यावसायिक आहेत नागापूर गावचे ज्येष्ठ नेते देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनात नागापूर येथील रस्ते पाणी आरोग्य शिक्षण प्रशासकीय मार्ती अशा सर्व सुविधा सुस्थितीत आहेत गावामध्ये विकासाची गंगा अशीच वाहत राहावी यासाठी देवदत्त निकम यांनी गणेश यादव या उमद्या तरुणावर विश्वास दाखवत त्यांना राजकारणात आणलं सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर यादव देखील निकम यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आहेत नागापूरच्या विकासाला गती देण्याचं काम गणेश यादव हे है करतायत जुन्या पाणी योजनेचे नूतनीकरण जलजीवन योजनेचे काम आरोग्य उपकेंद्रासाठी प्रयत्न रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड गावातील काही अपूर्ण रस्त्याची कामं सरपंच गणेश यादव प्रगतीपथावर घेऊन जात आहेत ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध खांडी दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स नमस्कार मी गणेश अर्जुन यादव लोकनियुक्त सरपंच नागापूर गेले सात आठ महिन्यापूर्वी साधारणतः सहा जानेवारी रोजी आमचा नवीन पदभार आम्ही त्या ठिकाणी स्वीकारला आणि तेव्हापासून आम्ही काम करायला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे खरंतर आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुठंतरी नोकरी करावी अशा हेतूने आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो परंतु नोकरी काही त्या ठिकाणी मिळेल नाही आणि म्हणून नंतरच्या कालावधी मी स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी के सुरू केला त्याच्यानंतर होंडेगारीचा व्यवसाय असेल ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क त्या ठिकाणी आला त्यातच व्यवसाय करत असताना आमच्या गावचे नेते आदरणीय देवदत्त निकम साहेब यांच्या संपर्कात आल्याकारणानं कारणानं ते पहिल्यापासून राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्यांची मला व्यवसायात असेल किंवा इतर कामामध्ये असेल खूप मोलाची अशी मदत झाली आणि म्हणून त्यांचा सहवास लाभल्या कारणानं त्यांच्या याच्यामुळंच मी या ठिकाणी राजकारणामध्ये आलो कोविड एकोणीसच्या काळामध्ये खरं तर वैयक्तिक आमच्या कुटुंबावर देखील काही आघात त्या ठिकाणी झाले परंतु त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला नुकतीच कोविडची एकोणीसची सुरुवात झाली त्यावेळेला मी ग्रामपंचायतमध्ये जरी नव्हतो परंतु त्यावेळेला मी गावच्या एका सहकारी संस्थेमध्ये सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि मग त्यावेळेची ग्रामपंचायतची जी बॉडी होती त्या सर्वांना आमच्या रिठे मॅडम माझी सरपंच होत्या त्यांना सर्वांना एकत्रित घेऊन पोहकर मॅडम होत्या त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही एक ट्रॅक्टर घेऊन एच टी पी पंपाच्या सहाय्यानं संपूर्ण गावाची फवारणी त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेला केली होती आणि इतर देखील वैयक्तिक स्वरूपाची मदत त्याच्यामध्ये अनेक काही पेशंटला ज्यावेळेला रेमडीसिवीअर कुठं उपलब्ध होत नव्हते त्यावेळेला काही नेत्यांकर्वी असेल किंवा इतर काही मेडिकल स्टोअरमधून असेल त्या लोकांना रेमडेसिवीर मिळून देण्याकरता देखील आम्ही खूप प्रयत्न त्या ठिकाणी केले खरं तर आमच्या गावामध्ये फारशा काही मोठ्या समस्या आहेत असं मला वाटत नाही कारण आमच्याकडे अंतर्गत गावामध्ये जे रोड आहेत सन्मान्य निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रोडचं डांबरीकरणाची कामं त्या ठिकाणी ऑलरेडी पूर्ण झालेली आहेत विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे मागील काळात झालेली कामं पुढं घेऊन जाण्याचं जा काम नव्या लोकप्रतिनिधींनी करायचं असतं सरपंच गणेश यादव याच पद्धतीने काम करतायत काळानुरूप जुन्या पाणी योजनेमध्ये निर्माण झालेल्या त्रुटी बाजूला सारून गावकऱ्यांना घरोघरी पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत पाण्याच्या संदर्भातमध्ये अडचण अशी होती की आपल्याकडे जवळपास आता एक सव्वा लाख लिटरच्या स्टोरेज असणाऱ्या टाक्या आहेत आणि त्याच्यामधून आपल्याकडे जवळपास आता लहान मोठी मिळून जवळपास पावणे तीन हजार लोकसंख्या आहे तर त्या संपूर्ण लोकसंख्येला किंवा संपूर्ण गावाला त्या एकाच ठिकाणून पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत होता परंतु अडचण अशी आहे की आमच्याकडं लोकवस्ती जी आहे ती शेता शेतामध्ये विखुरलेली आहे गावठाणामध्ये फार फार तर एक पंचवीस तीस घरं आहेत शंभर रेशे लोकांची वस्ती आहे आणि बाकीची जी लोकसंख्या आहे ती प्रत्येक वाडीवस्तीमध्ये शेतामध्ये विखुरलेली त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं पाणी पुरवठ्याला त्याच्यामध्ये अडचण त्या ठिकाणी व्हायची जुन्या काळी योजना झाल्या कारणामुळं जुन्या काळी जमिनीची डेव्हलपमेंट झालेली नव्हती जमिनीचं सपाटीकरण झालेलं नव्हतं त्यावेळेला ज्या पाईपलाईन आपण खोदल्या होत्या त्या वरच्यावर त्या ठिकाणी राहिल्या पाईपलाईने केल्याच्यानंतर मग डेव्हलप झाल्यानंतर त्या जमिनीचं सपाटीकरण केल्याच्यानंतर पाईपलाईन वर आल्या आणि त्याच्यामुळे पाईपलाईन फुटण्याचं प्रमाण असेल किंवा लिकेज होण्याचं प्रमाण असेल हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलं आणि म्हणून त्याच्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील अडचणी वाढलेल्या आहेत आता ही जी नवीन जलजीवन सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळ असं या योजनेचं स्वरूप असणार आहे आणि त्याच्यामुळं आमचा देखील प्रयत्न आहे की प्रत्येक घरामध्ये आपण तो नळ पोचवणार आहोत काही ठिकाणी पाण्याचा व्यवस्थित प्र चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करण्याकरता आपण त्या नळांना मीटर लावण्याचा देखील आपला प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर होऊन सगळ्यांना त्याचा निश्चित प्रकारे फायदा होईल पाण्याची एक समस्या निश्चित प्रकारे गावामध्ये होती आमच्याकडे दोन पाण्याच्या टाक्या पूर्वीच्या योजना आहेत परंतु काही लिकेजेस असल्याकारणामुळं पाईपलाईनची लिकेजेस असल्या कारणामुळं पाण्याचा योग्य पद्धतीनं पुरवठा या ठिकाणी गावाला होत नाही त्यामुळे पाण्याच्या संदर्भात अनेक अडचणी होत्या परंतु आता नुकतीच आमच्याकडं जवळपास पावणे दोन कोटी रुपये खर्च करून जलजीवन मिशनची नवीन योजनेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे अतिशय स्पीडने ते काम चालू आहे जवळपास आता साठ ते सत्तर टक्के काम त्या ठिकाणी आता पूर्ण झालेलं आहे आणि मग नजीकच्या काळामध्ये ज्यावेळी प्रत्येक घरामध्ये नळ जातील आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा चालू होईल त्यावेळेला या पाण्याच्या संदर्भातील सगळ्या अडचणी त्या ठिकाणी दूर व्हायला मदत होईल खरं तर आरोग्याच्या संदर्भामध्ये सांगत असताना आमचं छोटंसं गाव आहे गावामध्ये कुठल्याही प्रकारची खाजगी अशी वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही परंतु प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मार्फत आमच्याकडं वेळोवेळी काही शिबिरं त्या ठिकाणी घेतली जातात मग महिन्यातून पंधरा दिवसातून एखादं शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं जातं वेगवेगळ्या खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही मोतीबिंदू असेल महिलांसाठी हिमोग्लोबिनची तपासणी असेल किंवा इतर प्रकारचे सर्व आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी वर्षातून एक ते दोन वेळा निश्चित प्रकारे या ठिकाणी करतो आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा आरोग्याचा प्रश्न सोडायला मदत त्या ठिकाणी होती आरोग्याच्या संदर्भामध्ये आता आपण त्या ठिकाणी काही लोकांनी आमचा पाठपुरावा हो केला आम्ही देखील त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आहोत आणि आपल्याकडे एक मोठं आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी गावासाठी मंजूर झालेलं आहे श्रीक्षेत्र थापलिंग या ठिकाणी आपलं मोठे गायरान जमीन आहे आणि त्या ठिकाणी एक मोठी वंचित घटक म्हणजे मागासवर्गीय वस्ती त्या ठिकाणी आहे ठाकर समाज असेल किंवा दुसरा इतर समाज असेल बॅकवर्ड समाज त्या समाजाची खूप मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न असा आहे की त्या ठिकाणी आपण ते, ते आरोग्य उपकेंद्र जर केलं तर त्या गोरगरीब जनतेला त्याचा एक चांगला फायदा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल रस्त्यांच्या संदर्भात खरं तर आपल्याकडे आता आम्ही ग्रामपंचायतमध्ये रेकॉर्ड पाहिलं तर आपल्याकडे जवळपास फक्त एक दोनच रस्त्यांची ग्रामपंचायतला नोंद आहे की ज्याची कामं अपूर्ण आहेत आणि म्हणून ते दोन जे रस्ते आहेत त्याचे आम्ही प्रस्ताव तयार केले आहेत जिल्हा परिषदला वगैरे त्याचे प्रस्ताव आम्ही तयार केले आहेत आणि नजीकच्या काळामध्ये त्या डांबरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे दुसरे ज्या काही रस्त्यांच्या अंतर्गत काही समस्या आहेत तर ते काही एम आर जी एसमधून असेल किंवा पानंद रस्ते म्हणून यासारख्या विविध याच्यामधून ते रस्ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील जगाची भाषा असलेल्या इंग्रजीचं ज्ञान जरूर असावं मात्र त्यासोबतच आपली माय मराठी देखील भावी पिढीला अवगत व्हावी अशी भूमिका सरपंच गणेश यादव यांची आहे गावातील अधिकाधिक विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकावेत जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी गणेश यादव प्रयत्नशील असतात खरं तर आपल्याला माहिती आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे गावोगावमध्ये विविध ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झालेल्या आहेत सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू झाल्या आहेत त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळामध्ये कमीत कमी विद्यार्थी त्या ठिकाणी येतात परंतु आमच्या गावामध्ये आता चौथीपर्यंतचे वर्ग त्या ठिकाणी चालू आहेत पटसंख्या बासष्ट त्या ठिकाणी आहे जसजशी पटसंख्या वाढेल त्या पद्धतीनं पुढचे वर्ग वाढवण्याकरता आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे खरंतर मागच्या कालावधीमध्ये आम्ही घरोघर जाऊन काही पालकांना त्या ठिकाणी समजावून सांगितलं की आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला आपण गावामध्येच त्या ठिकाणी शाळेमध्ये ठेवावं आणि शाळेमध्ये आम्ही वैयक्तिक एक, एक पंधरा दिवसातून महिन्याभरातून आमची सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील आम्ही असू आमची सर्वांची व्हिजिट त्या ठिकाणी असते मग त्याच्यामध्ये मुलांचा पोषण आहार असेल शैक्षणिक त्यांची गुणवत्ता असेल हे तपासण्याचं काम आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे त्या ठिकाणी करत असतो या पुढील कालावधीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या शाळेमध्ये होऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढल्यानंतर पुढचे वर्ग वाढवण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे खरं तर पूर्वीच्या काळी आता कॅनल वगैरे झाल्यामुळं आपल्याकडं हा भाग बागायत झालेला आहे किंवा सदन झालेला आहे शेतीच्या क्षेत्रामधून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्यांना आता मिळतं आहे परंतु पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असताना त्यावेळेला पाणी त्या ठिकाणी नसायचं हंगामी शेती त्या ठिकाणी व्हायची आणि म्हणून तुटपुंज्या उत्पन्नावर सर्व शेतकऱ्यांना आपला प्रपंच त्या ठिकाणी चालावा लागायचा जुन्या काळी आमचे दोन चुलते मुंबईला होते आमचे चुलते आमचे वडील सगळे मिळून चौघेजण भाऊ दोघेजण शेतीवर असायचे आणि दोघेजण मुंबईला असायचे त्यापैकी मारुती भाऊ यादव हे आमचे चुलते मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी नोकरीला होते मी लहान असताना अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी त्यांनी मला शिक्षणाकरता मुंबई या ठिकाणी नेलं आणि तदनंतर माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी मी पूर्ण केलं त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आमचं कुटुंब विभक्त झालं आणि मग पर्यायानं मला गावी यावं लागलं गावी आल्यानंतर रांझणीच्या ज्युनियर कॉलेज कॉमर्स ऑफ रांजणी या ठिकाणी मी बारावीपर्यंतचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये हो अण्णासाहेब आवटे कॉलेज मन्सर या ठिकाणी मी माझं वाणिज्य शाखेची पदवी त्या ठिकाणी संपादन केली त्यानंतरच्या कालावधीमध्ये हो पुढे काय शिकायचं काय करायचं असा प्रश्न होता अनेक कोर्सेस होते त्याच्यामध्ये एक हॉटेल मॅनेजमेंटसारखा एक कोर्स होता हो की जो मला करण्याची खूप इच्छा होती परंतु त्याच्या आम्ही चौकशी केली पुण्यासारख्या या ठिकाणी तिथे एक सुमन इन्स्टिट्यूट होतं एक दिना इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही चौकशी केली परंतु त्या ठिकाणी पर सेमिस्टर चाळीस पन्नास हजार रुपये फीस त्या ठिकाणी होती आणि ते काही आमच्या याच्या उत्पन्नाच्या मानाने ते आम्हाला काही शक्य त्या ठिकाणी नव्हतं म्हणून आम्ही सर्वात स्व स्वस्त असा कोर्स त्या ठिकाणी निवडला आणि तो म्हणजे एल एल बी आम्ही अनेक ठिकाणी चौकशी केली एल एल बीचे साधारण चार ते पाच हजार रुपये वार्षिक फी त्या ठिकाणी होती मग त्या माहिती घेत असताना आम्हाला माहिती मिळाली कर्वे रोडला मला वाटतं एक विधी महाविद्यालय आहे करवे रोडला यांचं भारतीय विद्यापीठला तर त्या ठिकाणी मी एंट्रन्स एक्झाम दिली त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं आणि तिथं मला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळालं तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न निश्चितपणानं होता माझ्या काही मित्रांच्या समवेत मी एक चार पाच महिने त्या ठिकाणी राहिलो एक सहा महिने मी ते एल एल बीचं शिक्षण त्या ठिकाणी घेत होतो परंतु नंतरच्या काळामध्ये आपण किती दिवस आपल्या मित्रांच्या समवेत फुकट राहायचा असा प्रश्न मनात यायचा आणि मग त्याच्या माध्यमातून कारण घरून या ठिकाणी गावावरून मला तिकडं मेस करता किंवा राहण्याकरता पैसे पाठवण्याची अजिबात व्यवस्था नव्हती किंवा तशी त्यांचं परिस्थिती देखील त्या ठिकाणी आईवडिलांची नव्हती म्हणून मी ते शिक्षण अर्ध्यावरती त्या ठिकाणी सोडलं ॲडमिशन कॅन्सल करून पुन्हा गावाकडं कर आलो आणि आपला एक बारदान व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला बारदान व्यवसाय करत असताना त्याच्याच माध्यमातून मला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय हुंडेकरी व्यवसाय मी सुरू केला आणि मग त्याच्या पुढे जात जात असताना लोकांशी संपर्क वाढला आणि मग त्याच्यानंतर जे सी बीचा व्यवसाय असेल बोरवेलचा व्यवसाय असेल किंवा पॉकलेन मशीन असेल असे विविध प्रकारचे व्यवसाय करत मी आज माझं कुटुंब त्या ठिकाणी चालवतो ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन सहकाऱ्यांसोबत चर्चेतून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने नागापूरला विकासाच्या प्रगतीपथावर घेऊन जायचं असा निर्धार सरपंच गणेश यादव यांनी केला आहे भविष्यामध्ये खरं तर आमचे खूप मोठा काही काही प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे नंबर एक की आम्हाला या गावामधील सर्व सहकारी संस्था असतील काही शाळा असतील किंवा अंगणवाडी असतील या सर्व सौर पॅनलवर करण्याचं आमचं नियोजन आहे त्यादृष्टीने देखील आम्ही सुरू केली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सौर पॅनलवर वीज त्या ठिकाणी तयार करून पूर्ण ऑफिससाठी ती वापरतो एम एस सी बीचं कनेक्शन आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे तदनंतरच्या काळात आम्ही आता दोन अंगणवाड्यामध्ये सौर पॅनल बसून ते देखील काम पूर्ण केलेलं आहे एक अंगणवाडी आमची अजून बाकी आहे त्याची आम्ही प्रोविजन केलेलं आहे तो देखील आमचा लवकरच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो आमचा ड्रीम प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे की कोविड एकोणीसच्या काळात आपण सर्वांनी पाहिलं की ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि ऑक्सिजनच्या अभावी अनेक लोकांना आपला जीव त्या ठिकाणी गमावावा लागला होता आणि मग मोफत ऑक्सिजन देणारी जी झाडं आहेत ती झाडं मोठ्या प्रमाणामध्ये लावण्याचा आमचा विचार आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही रस्त्याच्या दुतर्पा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये की ज्यांना त्या शेतकऱ्यांना देखील त्याचा त्रास त्या होणार नाही अशा प्रकारचं झाडं लावण्याचं आमचं नियोजन आहे त्यानंतरच्या काळामध्ये आमच्याकडे जे गायरान क्षेत्र आहे त्या गायरान क्षेत्रामध्ये जो चांगला परिसर आहे जो मातीचा भाग आहे त्या मातीच्या भागामध्ये देखील काही झाडं त्या ठिकाणी लावून त्याला शंभर टक्के ड्रीप इरिगेशन करून ती झाडं संपूर्णपणे जगवण्याचा आमचा संकल्प त्या ठिकाणी आहे आणि मग हे सर्व करत असताना वृक्षसंगोपन असेल वृक्ष लागवड असेल किंवा बाकीची इतर सर्व विकासाची कामं करत असताना आपल्या ग्रामपंचायत देखील त्या ठिकाणी पारदर्शक ग्रामपंचायतचा कारभार चालला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही एक निर्णय घेतला की हिंजवडीसारख्या आय टी पार्क जिथं आहे त्या ठिकाणी एका कंपनीबरोबर आमची बोलणी त्या ठिकाणी चालू आहेत की आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जी पाणीपट्टी असते जी घरपट्टी असते किंवा इतर कुठल्याही प्रकारची जी बिलं असतात ती सगळी बिलं ऑनलाईन भरण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जवळपास वीस हजार प्रकारची बिलं त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये फास्टॅग असेल तुमचा मोबाईल रिचार्ज असेल तुमचं टी व्हीचं रिचार्ज असेल किंवा इतर अनेक विविध प्रकारची जी बिलं की जी ऑनलाईन पद्धतीने भरता येतात ती सगळी बिलं भरण्याकरता ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमध्ये सुविधा उपलब्ध झाली पाहिजे अशा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे कारण आपण पाहिले की या पाठीमागील काळामध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये डुप्लिकेट पावती पुस्तकं छापून घरपटे आणि पर पट्टीचा भरणा त्या ठिकाणी केला गेला आणि लोकांची फसवणूक त्या ठिकाणी केली गेली आणि म्हणून हा कारभार पारदर्शकपणे चालावा म्हणून एक डिजिटल ग्रामपंचायत करण्याचं आमचा मानस त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे अशा पद्धतीनं ही सगळी विकासाची कामं करत असताना किंवा समाजामध्ये काम करत असताना आमचे नेते सन्मान्य देवदत्तजी निकमसाहेब यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या गावच्या विकासामध्ये आम्ही सहभाग त्या ठिकाणी घेत आहोत त्यांच्याबरोबरच आमच्या समवेत काम करणारे आमचे उपसरपंच भरतराव मस्के त्याचप्रमाणे माजी उपसरपंच प्रकाशराव पवार आमचे माजी उपसरपंच दुसरे सदस्य सन्मान्य सुनीलराव शिंदे दुसरे आमचे ग्रामपंचायत सदस्य बाबा शेठ रिठे त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये महिला म्हणून सदस्य ज्या काम करत आहेत त्याच्यामध्ये माजी सरपंच सुजाताताई रिठे असतील माजी सरपंच मंदाताई भारमळ आहेत माजी उपसरपंच वैशालीताई बाळू पोहकर आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाऱ्या आमच्या सहकारी मनिषाताई निकम असतील किंवा अनिताताई तानाजी भोर या सर्वांचं देखील खूप मोठं सहकार्य हे काम करताना आम्हाला त्या ठिकाणी मिळतं आहे कारण एखादं विकासाचं काम करत असताना तुमच्या सहकार्याचा जर पाठिंबा नसेल तर तुम्ही ते काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण त्या ठिकाणी करू शकत नाहीत आणि म्हणून माझे हे सर्व सहकारी अतिशय चांगली टीम मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठिंब्यावरच या पुढच्या नजीकच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचे आणखीन विकासाची कामं आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे पूर्ण करू याची मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद